मी विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढवला आणि नितेश राणे यांच्या असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूक आणि त्यांच्या दडपशाहीच्या वृत्तीबद्दलच्या विरोधात मी निवडणूक लढवतो. आमदार नितेश राणे यांचे अंगरक्षक आणि पी ए राकेश परब यांनी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवली. ड्रायव्हरला खाली उतरून गाडीचा ताबा घेतला आणि ही गाडी बँक कर्मचाऱ्यांसह भुईवडा पोलीस स्थानकात जबरदस्तीने नेली. त्याचप्रमाणे बँकेच्या गाडीत प्रचार साहित्य टाकून बँक कर्मचारी आणि जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा डाव नितेश राणे यांनी आखला आहे. मात्र अशा प्रकारांना आम्ही घाबरणार नाही. माझी लढाई सर्वसामान्यांसाठी आणि नितेश राणे यांच्या दडपशाही विरोधात आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केले. नितेश राणे यांनी जिल्हा बँकेला किंवा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. काल नितेश राणे यांनी बँकेचे अधिकारी दैनंदिन कामकाजासाठी वैभववाडी तालुक्यात व्यवस्थापक विभागाचे आनंद सावंत असतील, अन्य अधिकारी असतील, गेले असता नितेश राणे यांचे पी ए राकेश परब यांनी आनंद सावंत यांना दमदाटी करून तुम्ही सतीश सावंतांचा प्रचार करताय आणि राकेश परब आणि त्यांच्यासोबत असलेल्या नितेश राणेंच्या बॉडीगार्डने त्या गाडीची तपासणी करून ड्रायव्हरला खाली उतरवलं. त्या गाडीचा ताबा घेतला आणि बँकेचे अधिकारी निवडणुकीचं काम करतात हे दाखवण्यासाठी काही कागद गाडीत टाकल्याचा आमचा संशय आहे. नंतर त्याच गाडीत नितेश राणे यांचे बॉडीगार्ड राकेश परब कायद्याने यांना वैयक्तिक कोणताही अधिकार नाही, जी काय असेल ती कायदेशीर त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं. स्वतः बॉडीगार्ड आणि राकेश परब यांनी असलेल्या अधिकाऱ्यांना जबरदस्तीने गाडीत बसून संबंधित अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून दमबाजी करून त्यांना भुईबावडा पोलीस स्टेशनला स्वतःहून नेलं. एखादी तक्रार केल्यानंतर चुकीचा विषय असेल तर प्रशासन पातळीवरती जी कारवाई होईल त्याला बँकेचे अधिकारी सामोरे जातील. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नितेश राणे यांना नाही. चुकीचा विषय असेल तर प्रशासन कारवाई करेल ना, निवडणूक अधिकारी कारवाई करतील. यासाठी निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार करावी, निवडणूक आयोग करेल. पण तुम्हाला गाडीत त्यांना दमदाटी करून गाडीत जबरदस्तीने बॉडीगार्ड शेजारी बसून पोलीस स्टेशनला नेण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. आणि पोलीस स्टेशनला विचारा कोणी त्यांना आणलं म्हणून अधिकाऱ्यांना. पोलीस स्वतःहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नेलं की कोणी नेलं ते तुम्ही पोलीस स्टेशनला चौकशी करा. आणि ह्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बँकेची मदत 2014 निवडणुकीत असेल, कालच्या असेल, बँकेची निवडणूक यांना कायदेशीर वाटत होती, ती योग्य वाटत होती. म्हणजे एखादी मदत काही कर्मचारी स्वतःहून करत असतील ती त्यांना मदत होत नसेल तर त्यांना गैर वाटतं. मुळात ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक मी कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठिंब्यावरती मी निवडणूक लढवतो आणि ही जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतो आहे. नितेश राणे यांनी ज्या पद्धतीत अधिकाऱ्यांना फोनवर त्यांच्यासमोर येऊन जी काय बातचीत केली, बाचाबाच केली, एकंदरीत त्याबद्दल सुद्धा त्यांची ती ख्याती आहे. कोणाशी अधिकाऱ्यांशी कसं बोलावं, सन्मानाची वागणूक अधिकाऱ्यांना न देणं हा त्यांचा हातखंड आहे, ह्यामध्ये ते प्रसिद्ध आहे. आणि म्हणून कोणत्याही बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यांना जी काय कारवाई करायची असेल ती रिस्तर कायदेशीर कारवाई त्यांनी करावी,
पण कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला अशा प्रकारची जर दडपशाही करत असतील तर बँकेचा अध्यक्ष ना त्यांनी मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. प्रशासकीय हे यांच्या प्रचारालयाने त्यांनी जाहीर केलं हे चालतात त्यांना त्यांना नियम नाही आहेत का? अध्यक्ष अडचूळ साहेब प्रचाराचं काम म्हणजे करू नये अशी कायदेशीर अडचण कुठेही नाही, फक्त ती बँकेच्या दैनंदिन म्हणजे आधी हे याच्यामध्ये करता येत नाही आहे. रजा टाकून कोणालाही करता येते आणि या संदर्भात त्यांची विनियम त्याचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ या प्रकरणाची दखल घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.